नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्या ज्योग्राफीमधला एक इम्पॉर्टंट टॉपिक करतोय आणि तो म्हणजे महामार्ग किंवा त्याला रस्ते म्हणा किंवा महाराष्ट्राची वाहतूक प्रणाली. ओके, तर हा टॉपिक तुमच्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा लक्षात ठेवायला पण जरा किचकटच आहे, कारण आपल्याला लक्षात नेमकं राहत नाही की कुठला नॅशनल हायवे कुठल्या दोन ठिकाणी जुळत किंवा कुठल्या दोन ठिकाणांना जाऊन जुळतो किंवा त्याच्या तो कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमधून जातो. तर हे लक्षात ठेवण्यासाठी जरा किचकटच आहे, मात्र आपण इथं मॅपचा यूज केलेला आहे आणि वेगवेगळ्या डायग्रॅम्स आहेत, फिगर आहेत, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात राहायला तर मदत होईलच. ओके, तर आपल्या या लेक्चरचा अजेंडा असा आहे की आपण महाराष्ट्रातली वाहतूक प्रणाली, त्याच्यामध्ये रस्ते हे आपला मेन फोकस राहील. आपण राष्ट्रीय महामार्ग हे सुद्धा व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत. राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग आपण ते एवढे याच्यामध्ये बघत नाही आहे या लेक्चरमध्ये, परत एखादं कधी लेक्चर घेतलं तर तिथं आपण ते कव्हर करू. मात्र आपला फोकस हा राष्ट्रीय महामार्गांवरती आहे आणि लेक्चरच्या शेवटी काही प्रश्न दिलेत तुमच्या सरावासाठी, ते पण आपण व्यवस्थित कव्हर करू. ओके, तर आता वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये 2014 नुसार एकूण रस्त्यांची जी लांबी होती ही 2,63,708 किलोमीटर एवढी होती. आता ही जी आकडेवारी आहे ही आपल्या सौदी सरांच्या बुकमधली आहे, बाकी बऱ्याच बुकमध्ये काही वेगळीच आकडेवारी दिली, म्हणजे 2,40,000, 45,000 अशी आकडे दिलेले आहेत. मात्र आता एकच कुठलं तरी बुक तुम्ही रेफरन्स बुक म्हणून किंवा स्टँडर्ड बुक म्हणून समोर ठेवा आणि त्याच्यात त्यालाच फॉलो करा. ओके, तर महाराष्ट्रामध्ये 2014 नुसार रस्त्यांची एकूण लांबी जी आहे ही 2,63,708 किलोमीटर एवढी आहे. आता ही जी लांबी आहे ही वेगवेगळ्या 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेली आहे, म्हणजेच रस्ते हे वेगवेगळ्या 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेत. एक म्हणजे राष्ट्रीय महामार्ग, देन राज्य महामार्ग, त्यानंतर जिल्हा महामार्ग आणि ग्रामीण महामार्ग. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जी रस्त्यांची लांबी आहे ही ग्रामीण महामार्गांची आहे. ओके, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला एक्झाममध्ये सुद्धा विचारतात. आणि विशेष म्हणजे की काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून एकही महामार्ग जात नाही, ते म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नाही. ओके, हे पॉईंट तुम्ही नोट डाऊन करा आणि लेक्चर झाल्यावरच नोट डाऊन करा. आता आपण जे राष्ट्रीय महामार्ग आहेत हे आपण कव्हर करतोय. राज्य महामार्ग एकूण 129 असल्यामुळे या लेक्चरमध्ये आपण ते कव्हर करणार नाही आहे आणि त्याच्यावरती प्रश्न पण सहसा विचारत नाहीत. तर आता आपण एक एक राष्ट्रीय महामार्ग बघूत. 2014 आकडेवारीनुसारच महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय जे महामार्ग आहेत त्यांची लांबी आहे 5,858 किलोमीटर. म्हणजे आपल्या ज्या हिंदुस्थानामध्ये जेवढे रस्त्याची लांबी आहे राष्ट्रीय महामार्गांची, त्यापैकी 5,858 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा आपल्या महाराष्ट्रामधून जातो. ओके, आता आपण पहिला राष्ट्रीय महामार्ग बघतोय आणि तो म्हणजे नॅशनल हायवे 3, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3. तर हा मुंबई ते आग्रा या दोन ठिकाणांना जोडतो. महाराष्ट्रामधून तो मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमधून जातो. त्याची एकूण जी लांबी आहे ही 391 किलोमीटर एवढी आहे. ओके, आणि या NH3लाच एशियन हायवे 47 असं सुद्धा ओळखतात. म्हणजेच आपण ज्यावेळेस एशियन लेवलला किंवा आशिया लेवलला आपण ज्यावेळेस विचार करतो या हायवेला एशियन हायवे 47 AH 47 म्हणून ओळखतात. ओके, आता आपण पुढचा आपला नॅशनल हायवे बघू. दुसरा आहे तो म्हणजे नॅशनल हायवे 4, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4. तर हा मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई असा आहे महामार्ग. हा महाराष्ट्रामधल्या मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा जिल्ह्यांमधून जातो. तर याची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी आहे 371 किलोमीटर. यालाच आपण पुणे बेंगलोर हायवे या नावाने सुद्धा ओळखतो. ओके, पुणे बेंगलोर. आता हे जे आपल्याला समोर मॅप दिसत आहेत तुम्हाला, हे मॅप आपण दोन वेबसाईटवरून घेतलेले आहेत. एक म्हणजे आपल्या महाराष्ट्र पोलीस गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे तर ती, आणि दुसरी म्हणजे मॅप्स ऑफ इंडिया. तर ह्या जो दोन वेबसाईट आहेत याच्यावरती भरपूर मॅप अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही एकदा बघा, ओव्हरलुक करा. मॅपवरून चांगल्या पद्धतीनं अभ्यास होतो आणि लक्षात राहायला पण सोपं पडतं. ओके, पुढचा आपण राष्ट्रीय महामार्ग बघू. पुढचा आहे त्यालाच आपण जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच न्हावाशेवा असं ओळखतो. तर हा न्हावाशेवा ते कळंबोली किंवा न्हावाशेवा ते पळस्पे हा महामार्ग आहे. आता याचं ह्याच्यामध्येच मी तुम्हाला म्हणत होतो की जरा जी आकडेवारी किंवा जे थोडासा गोंधळ आहे तो याच्यामध्येच आहे.
आता हा नॅशनल हायवे 4B म्हणून काही पुस्तकांमध्ये सांगितला आहे, यालाच काही ठिकाणी नॅशनल हायवे 4C म्हणून सुद्धा सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे 4C मध्ये थोडासा फरक आहे आणि 4B मध्ये थोडासा फरक आहे. आपण 4B पहिल्यांदा बघू. तर हा जो नॅशनल हायवे 4B आहे, हा नावाशेवा ते कळंबोली किंवा पळसपेपर्यंत जातो असा आहे. याची एकूण लांबी आहे 27 किलोमीटर. जे आपलं पोर्ट आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट, तिथून हा हा हायवे सुरू होतो आणि हा महाराष्ट्रामधला सर्वात छोटा किंवा सर्वात लहान असा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याची एकूण लांबी आहे 27 किलोमीटर. आता आपण याच्यामधला जो 4C वाला पार्ट आहे तो बघूत. तर 4C हा काही पुस्तकांमध्ये असा मेन्शन आहे की तो नावाशेवा ते कळंबोली किंवा पळसपे ते कळंबोली इथपर्यंत जातो. ह्याची एकूण लांबी काही ठिकाणी 5 किलोमीटर दिली आहे, काही ठिकाणी 7 किलोमीटर दिली आहे. आणि या किलोमीटरनुसार हा महाराष्ट्रातला सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग बनल. ओके, मात्र जर आपण फक्त एकाच पुस्तकाला किंवा आपण सौदी सरांनाच जर फॉलो केलं, त्यामध्ये नॅशनल हायवे 4B हा सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे महाराष्ट्रामधला, तो म्हणजे 27 किलोमीटरचा. ओके, तर आता हे दोन्ही पॉईंट मी तुम्हाला सांगितलेत. ऑप्शनमध्ये जर 4C आलं त्यावेळेसच तुम्ही त्याला टिक करा. 4B जर ऑप्शनमध्ये असेल तर तोच सगळ्यात लहान राष्ट्रीय महामार्ग आहे. ओके, आता आपण पुढचा राष्ट्रीय महामार्ग बघू. NH6, यालाच आपण एशियन हायवे 46 म्हणून ओळखतो. हा महाराष्ट्रामधल्या धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि अमरावती या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जातो. ह्याची एकूण लांबी 813 किलोमीटर काही ठिकाणी दिली आहे आणि काही ठिकाणी 686 किलोमीटर दिली आहे. ओके, दोन्ही पण आकडे लक्षात ठेवा. मात्र हा महाराष्ट्रामधला सर्वात मोठा हा नॅशनल हायवे आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर कुणाची सगळ्यात जास्त लांबी विचारली तर तो आहे NH6, त्याला आपण AH46 म्हणून सुद्धा ओळखतो. तो कोलकातापर्यंत जातो ॲक्च्युली, त्यामुळं हा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात लांब आहे महाराष्ट्रामधला. तर तुम्ही त्याचे जिल्हे पण कुठले कुठले आपण ते पण बघितले. आता आपण काही पुढचे नॅशनल हायवे ते बघूत. NH7 हा इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या हिंदुस्थानमधला हा सगळ्यात लॉंगेस्ट नॅशनल हायवे. ह्याची लेंथ काहीतरी 2400 किलोमीटरच्या आसपास आहे. तर हा भारतामधला सगळ्यात लॉंगेस्ट आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे NH7. ओके, आणि तो नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधून जातो. तो वाराणसी टू कन्याकुमारी हे दोन ठिकाणं जोडतो आहे, त्यालाच आपण वाराणसी कन्याकुमारी महामार्ग म्हणून सुद्धा ओळखतो. तर महाराष्ट्रामध्ये त्याची जी लांबी आहे ही आहे 232 किलोमीटर. ओके, पुढचा नॅशनल हायवे बघू. पुढचा आहे NH8. तो मुंबई ते दिल्ली किंवा मुंबई दिल्ली हायवे म्हणून सुद्धा ओळखला जातो. तर मुंबईमधून तो मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्ह्यांमधून जातो. हा ॲक्च्युली राजस्थान मार्गे दिल्लीला जातो आहे, त्याच्यामुळे वाळवंटातून जाणारा हा महामार्ग आहे. असं जर वर्णन केलं की वाळवंटातून खालीलपैकी कुठला महामार्ग जातो, तर तुम्हाला माहिती पाहिजे NH8 हा मुंबई टू दिल्ली बाय राजस्थान किंवा वाया राजस्थान जातो. ॲक्च्युली मुंबईमधून तो जयपूरला जातो, त्यामुळे आपण ते राजस्थानमधून जातो कन्सिडर करतो. तर महाराष्ट्रामध्ये त्याची जी लांबी आहे ही 128 किलोमीटर एवढी आहे. पुढचा नॅशनल हायवे आहे NH9. हा पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, त्यानंतर हैदराबाद, त्यानंतर विजयवाडा, तर या मार्गाने पुणे टू विजयवाडा कनेक्ट होतो. तर याची महाराष्ट्रामधली जी लांबी आहे ही आहे 336 किलोमीटर. ओके, तो कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमधून जातो महाराष्ट्रातल्या? पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमधून जातो. NH13, NH13 हा सोलापूर फक्त म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे महाराष्ट्रामध्ये, बाकी तो सोलापूर टू चित्रदुर्ग या ठिकाणी जोडतो. हा महाराष्ट्रामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच असल्यामुळे त्याची जी लांबी आहे ही 43 किलोमीटर एवढीच आहे. तर NH13 जो आहे हा 43 किलोमीटरचा आहे आणि तो फक्त सोलापूर जिल्ह्यामध्येच आढळतो. आता पुढचा जो नॅशनल हायवे आहे हा आहे NH16, NH16. तर हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये फक्त गडचिरोली जिल्ह्यामध्येच आहे. महाराष्ट्रामध्ये त्याची जी लांबी आहे NH16ची ती आहे 30 किलोमीटर. ॲक्च्युली जो NH16 आहे हा दोन ठिकाणं जोडतो, एक म्हणजे निजामाबाद आणि दुसरं म्हणजे जगलपूर. ओके, निजामाबाद टू जगलपूर हे दोन ठिकाणं जोडतो NH16. आणि हा महाराष्ट्रामधून फक्त गडचिरोलीमधूनच जातो. त्याची महाराष्ट्रामध्ये जी लांबी आहे 30 किलोमीटर आहे. लक्षात ठेवण्यासाठी असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की 16 दुणे केलं तर 32 किलोमीटर होईल. म्हणजे NH16 इंटू 2 केलं तर 32, म्हणजे नियर अबाउट 32 किलोमीटर हाय आणि गडचिरोलीमधून जातो. पुढचा नॅशनल हायवे आहे NH17. NH17 हा फेमस आहे, याला आपण मुंबई गोवा हायवे म्हणून सुद्धा ओळखतो. तर हा पनवेलमधून स्टार्ट होतो,
पनवेलनंतर तो पुणे, महाड, देन चिपळूण, राजापूर आणि परत आय थिंक सावंतवाडी, हां सावंतवाडी आणि त्यानंतर गोवा, तर या ठिकाणांमधून जोडला जातो. तर हा ॲक्च्युली हायवेवरूनच सुरू जातो, म्हणजे जो मुंबई पुणे हायवे आहे इथून सुरू होतो पनवेलपासून आणि तो गोव्यापर्यंत. तर मुंबई गोवा या नावाने फेमस आहे. महाराष्ट्रामध्ये त्याची जी लेंथ आहे ही आहे 482 किलोमीटर. ओके, आता मला ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे मी भरपूर ट्रॅव्हल करतो, त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी ह्याच्यापैकी नॅशनल हायवे माहिती होते. मला रिव्हिजन फार कमी करायला लागली या नॅशनल हायवेसाठी. जर तुमचा पण काही असा इंटरेस्ट असेल तर त्याला डेव्हलप तुमच्या अभ्यासामध्ये करत जा. म्हणजे एखादी गोष्ट, सपोज जर मराठी लिटरेचर वाचण्यात तुमचा इंटरेस्ट असेल तर जे एक्झाममध्ये विचारतात बुक्स अँड ऑथरवरती जे प्रश्न असतात ते तुम्हाला आलेच पाहिजेत, तुमचा एवढा डीप स्टडी पाहिजेच. ओके, आता काही जे पुढचे आहेत नॅशनल हायवे ते आपण कम्प्लीट करू. तर हे जे राष्ट्रीय महामार्ग आहेत हे अंतर्गत आहेत किंवा आपल्या आंतरराज्यीयच आहेत, आपल्याच राज्यामध्ये सुरू होतात आणि इथंच संपतात, तर त्याच्यामुळे हे महत्त्वाचे आहेत, विचारू शकतात एक्झाममध्ये. तर NH50 जो आहे, NH50 हा पुणे नाशिक महामार्ग म्हणून ओळखला जातो, 3 जिल्ह्यांमधूनच जातो, अहमदनगर, पुणे आणि नाशिक. ह्याची एकूण जी लांबी आहे ही 192 किलोमीटर आहे आणि हा आपल्याच राज्यातून सुरू होतो आणि इथंच संपतो. पुढचा नॅशनल हायवे आहे NH69 69, हा नागपूर ते अब्दुलागंज, तर या दोन ठिकाणांना जोडतो. अब्दुलागंज आय थिंक मध्य प्रदेशमध्ये आहे, बट तो फक्त जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्येच आहे, त्याच्यामुळे त्याची महाराष्ट्रात जी लांबी आहे ही 55 किलोमीटर आहे आणि आपण याला अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग कन्सिडर करू शकतो. NH204 NH204 हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे म्हणून ओळखला जातो, तर याची जी एकूण लांबी आहे ही आहे 126 किलोमीटर. आणि NH211 हा सोलापूर धुळे महामार्ग आहे, तर याची जी लांबी आहे ही आहे 400 किलोमीटर. तर तुम्हाला माहिती असेल उस्मानाबाद, बीड, देन औरंगाबाद असं करत तो धुळ्यापर्यंत जातो. ओके, त्यामुळं हे जे नॅशनल हायवे आहेत हे अंतर्गत आहेत, आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणजे अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग आहेत आणि याच्यावरती एक्झाममध्ये सुद्धा प्रश्न विचारतात. आणि आपण ज्यावेळेस प्रश्न बघतोय आता ह्याच्यानंतर, तिथं ह्याच्यावरती सुद्धा एखादा प्रश्न आहे. ओके, आणि पुढचा भाग आपला जो राहिला आहे तो पण कव्हर करू आपण. आता इथं काही प्रश्न दिलेत हे तुम्हाला रिव्हिजनसाठी युजफुल आहेतच, व्यवस्थित रिवाईज करा. आता पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही. आता बरोबर जोडी नाही आहे म्हणजे 4 जोड्या दिल्यात, त्यापैकी एकच जोडी अशी आहे की ती चुकीची आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर या प्रश्नाचा आपला आन्सर आहे NH8. NH8 म्हणजे एका साईडला दिलेत महामार्ग त्यांचे नंबर आणि दुसऱ्या साईडला दिलेत त्याच्यावर असलेले शहर. तर NH3 वरती नाशिक आहे, NH4 वरती सातारा आहे, NH8 वरती अहमदनगर नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे जो NH8 आहे हा मुंबई दिल्ली हायवे म्हणून ओळखला जातो. तर मुंबई दिल्ली तो मुंबईवरून बडोद्याला जातो, बडोद्यावरून अहमदाबादमध्ये जातो, तो अहमदनगरमध्ये जात नाही. ओके, त्यामुळे आपला आन्सर आहे NH8 अहमदनगर, ही जोडी चुकीची आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, पनवेल मंगलोर राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक काय आहे. आपण लेक्चर ज्यावेळेस आत्ता बघितलं तर त्याच्यामध्ये आपण मंगलोरचा यूज केला नव्हता, आपण पनवेल गोवा आपण राष्ट्रीय महामार्ग बघितला, तोच पुढं थोडासा एक्सटेंड होऊन मंगलोरपर्यंत जातो. तर पनवेल मंगलोर हा राष्ट्रीय महामार्गाचा क्रमांक आहे 17. तर आपण बघितलं आहे नॅशनल हायवे नंबर 17 हा पनवेल टू मंगलोर किंवा पनवेल टू गोवापर्यंत आहे. पुढचा प्रश्न बघू, महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत. आपण रस्त्यांचे 4 टाईप बघितलेत, मग आपण प्रत्येक टाईप इंडिव्हिज्युअली व्यवस्थित डिटेलमध्ये नाही बघितलेला, मात्र आपण त्याच्याबद्दल एवढी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली की आपल्याला एक्झाममध्ये चांगले मार्क पडतील. तर टाईप होते 4, जसं की एक राष्ट्रीय महामार्ग आहे, त्यानंतर राज्य महामार्ग, ग्रामीण महामार्ग किंवा ग्रामीण रस्ते आणि इतर जिल्हा मार्ग. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामीण महामार्ग किंवा ग्रामीण रस्ते जे आहेत ह्याची जी लांबी आहे महाराष्ट्रामध्ये ती सर्वात जास्त आहे. तर ह्याचा आन्सर असेल ग्रामीण रस्ते. पुढचा प्रश्न बघू, महाराष्ट्रात डॅश डॅश या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हा प्रश्न एक्झाममध्ये विचारू शकतात की सगळ्यात जास्त लांबीचा महामार्ग कोणता आहे महाराष्ट्रामध्ये, तर तो आहे धुळे कोल्हापूर, ऑप्शन नंबर 4. यालाच आपण NH6 नावाने ओळखतो किंवा आपण त्याला AH 46 म्हणून ओळखतो, म्हणजे एशियन हायवे 46. तर तो धुळे टू कोलकाता एवढा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची लांबी सगळ्यात जास्त आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त लांबी कुठली आहे, तर वाराणसी टू कन्याकुमारी. ओके, इथं कन्फ्यूज होऊ नका, धुळे कोलकाता याची महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लांबी आहे, त्यालाच आपण NH6 म्हणतो, AH 46 पण म्हणतो. ओके, आता आपण जसा महाराष्ट्रातला सगळ्यात लांबीचा बघितला आहे, तर पुढच्या प्रश्नामध्ये आपण महाराष्ट्रात
डॅश डॅश या महामार्गाची लांबी सर्वात कमी आहे ते बघतोय. तर ऑप्शन आहेत 4, आणि या ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी 4B जर आला, NH4B आणि NH4C, तर 4C मध्ये ऑप्शन असेल तर आपण त्याला टिक करायचं आहे, आणि 4B असेल म्हणजेच 27 किलोमीटरवाला तर आपण त्याला टिक करायचं आहे. तर ऑप्शनमध्ये आपल्याला 4B आहे म्हणजेच नावाशेवा तर पळसपे, याचाच बऱ्या ठिकाणी असा उल्लेख आहे की कळंबी टू पळसपे. ओके, तर हा 27 किलोमीटरचा आहे आणि हा सगळ्यात महाराष्ट्रामधला सर्वात लहान हा राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणता राज्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आहे? खाली 4 ऑप्शन दिलेत. आता राज्य अंतर्गत विचारले, ऑप्शन जर तुम्ही नीट बघाल तर पहिले जे 2 ऑप्शन आहेत ते तर राज्याच्या बाहेर चाललेत, पुणे विजयवाडा मुंबई आग्रा हे राज्यांतर्गत कसे झाले मग? त्यामुळे याचं जे आन्सर आहे हे आहे ऑप्शन नंबर 3, पुणे ते नाशिक. हा पुणे अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमधून जातो, NH50 म्हणतात त्याला, NH50, तर पुणे आणि नाशिक या 2 ठिकाणांना जोडतो, तर हा राज्यांतर्गत राष्ट्रीय महामार्ग आहे. पुढचा प्रश्न बघू. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 कोणती 2 शहरे जोडतो? आता आपण एवढ्या वेळेस NH8 प्रोनाऊन्स केला आहे, NH8 बद्दल एवढं जाणून घेतलं आहे, त्याच्यामुळे आता तुम्हाला झोपेत जरी विचारलं तरी तुम्ही सांगू शकाल की 2 शहरं कुठली, ते म्हणजे मुंबई आणि दिल्ली. तर NH8 मुंबई आणि दिल्ली वाया राजस्थान जोडलं जातं. ओके, त्यामुळे आता आपण बऱ्यापैकी जे राष्ट्रीय महामार्ग आहेत तुमच्या ज्योग्राफीमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतात त्याच्यामध्ये, हे सगळे आपण व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. ओके, आणि या लेक्चरमध्ये आणखीन काही राहिलेलं नाही आहे तसं काही की आपण म्हणजे अजून कुठले रोड राहिलेले नाही आहेत जे आपले राज्य महामार्ग आहेत याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारत नाहीत, आणि जरी विचारला तरी मग तेवढे 129 च्या 129 करण्यापेक्षा त्याला स्किपच करा, तो टॉपिकच करू नका. ओके, तर हे जे लेक्चर आहे हे तुम्ही आता व्यवस्थित नोट डाऊन करा आणि परत एकदा रिवाईज करा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रिव्हिजनसाठी हे जे समोर तुम्हाला चार्ट दिसतो आहे हा एकदा ओव्हरलुक करा, त्याच्यामध्ये डायरेक्टली टू द पॉईंट दिलेलं आहे की कुठला महामार्ग आहे, कुठल्या जिल्ह्यांमधून चालला आहे, त्याची लांबी काय आहे महाराष्ट्रामधली, हे सगळं एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. हे सगळं तुम्ही चार्ट नोट डाऊन करा. ओके, आणि हा जर मोबाईलमध्ये जर बघत असाल तर तुम्ही स्क्रीनशॉट करून ठेवत जा आणि त्याला वेळच्या वेळी बघत राहायचं कंटिन्यू, म्हणजे आपल्याला हे राष्ट्रीय महामार्ग पाठवतील. ओके, नाहीतर राष्ट्रीय महामार्ग मोस्ट डिफिकल्ट आहे टास्क की लक्षात ठेवणं, त्याच्यामुळे याच्यावरती जरा जास्त फोकस द्या, हातातले मार्क येते. तर हे जे लेक्चर आहे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की त्याला लाईक करा आणि लेक्चर पूर्ण तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करत जा. ओके, कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणखीन बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोचायचं बाकी आहे. असे बरेच विद्यार्थी आहेत गरीब घरातले ज्यांच्यापर्यंत आपण पोचू शकलो नाही आहे, तर तिथपर्यंत सुद्धा तुम्ही लेक्चर शेअर करा. ओके, तर भेटूया पुढच्याच एका इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.